जय भाऊजी तुम्ही असे वाटडून का उभे आहात? मी तुला सांगितलं ना भैरवी, आता लहानातल्या लहान गोष्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला आमचा हक्क मारू देणार नाही. आण ते दुधाचा ग्लास इकडे. जय भाऊजी मी हे दूध वहिनी साहेबांसाठी घेऊन जात. ए मी नाही ओळखत तुझ्या वहिनी साहेबांना. काना मागून आली आणि तिखट झाली. काल परवापर्यंत रोज रात्री न चुकता दुधाचा ग्लास माझ्या आईच्या बेडरूम मध्ये येत होता आणि आता असं काय करता? वहिनी साहेबांना बरं वाटत नाही. सकाळपासून त्या काही जेवल्या नाहीत. आता औषधं घ्यायचे तर त्यांना दूध घ्यायला नको का? आई तुम्ही तरी समजावा नाही यांना. मी तुम्हाला बाकी काही लागलं तर लगेच आत्ता करून आणून देते. तुम्ही म्हणाल ते करेन, अगदी शपथ. ठीक आहे भैरवी, हे दूध तू वहिनी साहेबांना नेऊन दे. आई पण माझी एक अट आहे. आत्ताच तू म्हणालीस ना कि तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे म्हणून. मग एक काम कर, वहिनी साहेबांच्या रूम पर्यंत हा ग्लास तू घेऊन जाशील. तू तुझ्या वहिनी साहेबांच्या रूम पर्यंत अंगठ्यावरती चालत जा. आई इथून खोलीपर्यंत अंगठ्यावर चालत जाणं हो कसं शक्य आहे? असं काय गं भैरवी, काहीच कसं जमत नाही तुला? दूध दे म्हटलं तर नाही, अंगठ्यावरती चालत जा म्हटलं तर तेही नाही. असं नाही चालायचं. आणि हो, अंगठ्यावर चालत जात असताना जर का तोल गेला किंवा तू पाय मध्येच टेकलेस तर तू बाध, मग ते सगळं दूध मी पिऊन टाकणार. तुम्हाला माहिती आहे शक्य नाहीये का? असं काय करताय तुम्ही? कशाला एवढं ताणून धरताय आता? मला नाही वाटत ते एवढंसं कठीण आहे. पण आता ही म्हणतेच आहे की शक्य नाहीये, तर घे घे तिच्या हातातून दुधाचा ग्लास काढून जा जया. दे नाही हे बा, उगाच मला बळजबरी करायला लावू नकोस. तो ग्लास दे भैरवी. भैरवी यामिनी अगं किती छळशील त्या पोरीला.